नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या ग्रामीण बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया हेडलाइन्स वर. नांदगावात महाराष्ट्र बंद यशस्वी, लखीमपूर खीर येथील घटनेचा निषेध. किनगाव येथे महाराष्ट्र बंद, बाजारपेठेत कडकडीत बंद पाडण्यात आला. महाविकास आघाडीतर्फे भारत बंद चक्का जाम. हिंगणघाट येथे सर्व व्यापारी बंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा, साबुन से नहीं. हैंड नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जम करता है प्रोटेक्ट. ये हैंड नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520. आणि आता बातम्या सविस्तर. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदगाव खंडेश्वर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहित अनेक पक्ष संघटनांचा सक्रिय पाठिंबा होता. या घटनेच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंदला व्यापारी व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारणे म्हणजे कौर्याची परिसीमाच आहे. ही घटना म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. सत्तेच्या या उन्मादाविरोधात 3 कृषी कायदे रद्द होईपर्यंत आपली लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळेस शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी मोदी योगी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. बंद दरम्यान बस स्टँड नांदगाव खंडेश्वर येथे सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, शिवसेनेचे डॉक्टर प्रमोद कठाळे, विष्णू तिरमारे, अरुण लहाबर, भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर, माकपचे श्याम शिंदे, काँग्रेसच्या सीमा जाधव, राष्ट्रवादीचे मनोज गावंडे, शेतमजूर युनियनचे संजय मंडवधरे यांनी संबोधित केले. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आंदोलक शेतकरी बांधवांना भरधाव वेगाने गाडीने चिरडून ठार केले. त्याच्या निषेधार्थ दिनांक 11 ऑक्टोबर रोजी किनगाव येथील बाजारपेठ बंद करून कडकडीत बंद पाडण्यात येऊन अजय मिश्राच्या मुलाला जन्मठेप सुनावण्यात यावी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी किनगाव येथील बाजारपेठ कडकडीत बंद पाडण्यात आला. काँग्रेस, गणेश पांचाळ, शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष आदटराव, युवासेना तालुका उपप्रमुख दिलदार शेख, तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी लक्ष्मण गुट्टे, शिवसेना विभाग प्रमुख मारुती बिराडे, शिवसेना विभाग प्रमुख अंधोरी बसवराज शिलगिरे, शिवसेना उपविभाग प्रमुख यानने गजानन, उपविभाग प्रमुख शकील पठाण, काँग्रेस श्रीकांत मुंडे, शिवसेना शाखा प्रमुख सहशिवसैनिक व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. बंद हाणून पाडू, भाजपचे आमदार आहेत त्यांनी जाहीरपणाने सांगितलं. याचा अर्थ काय? केवळ मोदीच्या डोक्यात तुमच्याबद्दल राग आहे असा समज करू नका. जो जो म्हणून अळांपणानं या भारतीय जनता पक्षात असेल तो सोडला. जो जाणीवपूर्वक या देश हिंदुत्व नावाखाली देशात देशाच्या राजकारणाचा जो जो म्हणून भाजपचं राजकारण करतो आहे तो या देशाच्या आंदोलनाचा एवढी गोष्ट छेड ठेवा. नव्या राजकीय स्थितीमध्ये देशातल्या लोकशाहीला निवडून आलेल्या सरकारकडून अंतराच्या वराच्या हस्त स्वतःच जर या देशात माणसं मारत असेल येणारा काळ एका वेगळ्या परिस्थितीनं आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून इथून पुढं आपल्याला सावध झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? घरात आला तर आणखीन कोणता आणि बाहेर आला तर दुसरा कोणता, यानं आपलं जमणार नाही. काही काही लोक एकाच वेळी खिशात 3 बिल्ले ठेवतात. वीरेंद्र भाऊ दिसला तर वीरेंद्र भाऊने दाखवून देतात, आणखीन कोणता भाऊ दिसला तर त्यालाही दाखवून देतात. भाषण मात्र जोरानं करतात, हे आपली पंचित आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, या देशात भारतीय जनता पक्षाचं राज्य म्हणजे साध्या सुध्या लोकांचं राज्य नाहीये. यांनी या देशातल्या घटनेला, यांनी या देशातल्या एकूण व्यवस्थेला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विरोध केला, त्यांच्या हातामध्ये हे राज्य आहे. केवळ मोदीला शिवीगाळी करून किंवा मोदीचा राग करून हे राज्य संपुष्टात येणार नाही. मला आणि तुम्हाला माझ्या मनात काय आहेत
कुणाच्या बद्दल राग आहे, कुणाच्या बद्दल आदर आहे, या बाबीचा आपल्याला घरात बसून विचार करावा लागणार आहे. आणि तो जर विचार केला तरच मग आपल्याला या देशाची घटना, या देशाचं राज्य, या देशाकरता स्वातंत्र्याकरता ज्यांनी जीव दिला ते भगतसिंग असतील नाही तर नाना लोक असतील, यांचं उद्दिष्ट आपल्या पुढे येणार आहे. नाही तर आंदोलन आलं म्हणजे आपण एकत्र येऊ, आणि आंदोलन केलं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. भाजपमध्ये असलेले कोण लोक आहेत, वीरेंद्र भाऊच्या तोंडासमोर बोलतो मी, कोण लोक आहेत ते, ज्यांनी या देशात राज्य भोगलं, ज्यांनी या देशात काँग्रेसच्या नावानं आमदारकी खासदारकी स्वीकारली, असे हलकट लोक गेले तरी कुठं, भाजपमध्ये गेले. आणि म्हणून हाच मुद्दा येणार आहे या देशातल्या जनतेबद्दल, जनतेच्या बाजूनं जे सातत्यानं उभे राहतात, बोलतात, त्यांच्याबद्दल आपण काय विचार करू. आणि या देशातलं हे जे राजकारण आहे, आणि आता भीती अशी वाटायला लागलेली आहे, हे राजकारण थांबणार नाही. 50-100 किलोमीटर वरचा श्रीला मोदी हा मेलेल्या माणसांना नम्रतेनंही बोलत नाही, तेव्हा इथून येणारं राज्य आणि त्यांची माणुसकी हे या देशात दिसणार नाही, अशा रीतीची राजकीय परिस्थिती या घटनेनं आपल्या पुढे आलेली आहे. मी एवढंच विनंती करतो की हा बंद या देशातल्या या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या मुलाचा निषेध करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी या जोरगोळीनं जो तुबाकू देशभर घातलेला आहे, शेतकऱ्यांना नेस्तनाभूत करण्याचा जो विळा या जोडीगोळीनं उचललेला आहे, त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्ष सोडून सर्व पक्षांच्या वतीनं हा भारत महाराष्ट्र बंदचा कार्यक्रम करण्यासाठी गोळा झालेले सर्व पक्षीय कार्यकर्ते, प्रत्येकाचं नाव घेणार नाही आणि आपला वेळ घेणार नाही. सुनील भाऊंनी अनेक वक्त्यांनी अनेक मुद्दे मांडले. आमचे मित्र सुनील भाऊ मेटकरांनी विषय की महाराष्ट्र सरकारने जो 3 काळ्या कायद्याच्या विरोधात राज्य सरकारचा कायद्याचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याला विरोध करण्यासाठी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली. पण सुनील भाऊ तुम्ही विसरून गेले का, मी विधानसभेत नाही आहे सध्या. आणि तो कायदा काँग्रेसला वाचण्याची सवय नाही, तिला येतच नाही. आम्ही बोलतो कायद्यावर, रस्ते, नाली, सडक. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता रुद्रा मुरकुटे, किणगाव, अहमदपूर, लातूर. हिंगणघाट शहरातील कलोडे चौकात राष्ट्रीय महामार्गावर दुपारी 12 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तसेच शहरातील सर्व प्रमुख मार्गाने फिरून व्यापारी बंधूंना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले. याला स्थानिक व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि शेतकऱ्याच्या समर्थनार्थ असलेला हा बंद यशस्वी झाला. यावेळी प्रवीण उपासे अध्यक्ष, किसान काँग्रेस वर्धा जिल्हा, बाळूभाऊ महाजन अध्यक्ष, ग्रामीण तालुका काँग्रेस हिंगणघाट, मिलिंद कोपुलवार, जिल्हा परिषद सदस्य मंगला ठक, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रीतिलता कांबळे, सुवर्णा भोयर, नरेंद्र चाफळे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी नाईकतांडा येथील शेतकरी बाबूराव मोहन राठोड वय वर्ष 42 गावाशेजारील विहिरी इथं हातपाय धुण्यासाठी गेले असताना तोल जाऊन पाण्यात पडल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे रोडा नाईकतांडा येथील सर्व गावकरी तसेच सर्व नातेवाईक, आमच्या येथील युवक PM निमित्ताने या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. रोडा नाईकतांडा येथील युवक शेतकरी बाबूराव मोहन राठोड हे काल सायंकाळच्या वेळी वाळकी बुजुर्ग येथे मुलीला भेटण्यासाठी गेले असता, मुलीला भेटून वापस घरी येत असताना वाळकी बुजुर्ग या गावाच्या पाठीमागे एक विहीर आहे, त्या विहिरीत हातपाय धुत असताना निश्चितच हातपाय धुण्यासाठी तो गेलेला आहे असं आम्हाला समजते. आणि त्या ठिकाणी त्याचं विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. रात्रीच्या वेळी आमचे गावकरी, वाळकी येथील गावकरी सर्वांनी शोधाशोध केला आणि सकाळी भोईच्या माध्यमाने आम्ही गळ टाकून विहिरीमध्ये दोरी ओढून त्याचा शोध घेतला असता त्याचे जे प्रेत आहे हे प्रेत बाहेर आली आणि लगेच आम्ही पोलिसांना कळवलेलं आहे. तर या ठिकाणी शासनाचे जे काही समजा हे महाविकास आघाडीचे जे काही सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे योजना खाली
त्या शेतकऱ्यास 2 लाख रुपयाचा फायदा निश्चितच या सरकारच्या माध्यमातून मिळेल म्हणून आम्ही संबंधित मंडळाधिकारी, गावातील सर्व मंडळाधिकारी, तलाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कळवून त्या ठिकाणी दवाखान्यात आणलेलं आहे। आता लगेच त्यांना घरी नेऊन त्यांचं अंत्यविधीचं कार्यक्रम संपन्न होणार आहे। आणि बाबूराव हा एक शेतकरी होता आणि त्यांची किराणा दुकान होती आणि अतिशय कष्टाने तो आपला व्यापार करत होता आणि आपली उपजीविका करत होता आणि त्यांच्या अंत्यविधीस त्यांना ईश्वर सुख शांती देवो असं मी या ठिकाणी मी माझं म्हणतो। उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील घटना बघता सदरील कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर अटक करून शिक्षा देऊन मृतांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक राज्य सरकारने दिली होती। या हाकेला बीडमधील व्यापारी नागरिकांनी हात दाखवत महाराष्ट्र बंदचा फज्जा उडवला। बीडचे आमदार श्री संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरात बाईक रॅली काढून बंदचे आवाहन केले, परंतु व्यापाऱ्यांनी तात्पुरता प्रतिसाद देत रॅली पुढे जाताच आपली दुकाने उघडून व्यवहार सुरू केले। यांनी गाडी खाली त्यांना चिरडण्याचं काम केलं, याने देश हादरून गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे की देशातल्या शेतकऱ्यांचे नेते म्हणून आपण ज्यांना बघतो, शरद पवार साहेबांनी ज्या घटनेला जानियलवाना बाग हत्याकांड ज्या पद्धतीने घडलं अशा पद्धतीची उपमा त्या या प्रकाराला दिलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील असणारं आपल्या लोकशाही आघाडीचे सरकारचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रातील असणाऱ्या तिन्ही पक्षांना बरोबर घेऊन शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल यांच्याबरोबर आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल, शेतकरी संघटना असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, जनता दल असेल, विविध भारतीय जनता पार्टीला सोडून जे पुरोगामी विचाराचे जे पक्ष आहेत या सर्व पक्षांना एकत्रित करून आजचा हा बंदचा हाक त्यांनी दिली होती आणि मला अभिनंदन तुम्हाला या गोष्टीचं करावं वाटतं। अत्यंत दुर्दैवी हा असा प्रकार असताना बीड जिल्ह्यातील ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे पुत्र असणारे हे तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते ज्या शेतकऱ्यांवरती जो मोठा अमानुषपणे असा जो हल्ला झाला या हल्ल्याच्या विरोधामध्ये आपल्या बीड सारख्या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने एकत्रित येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि हा निषेध व्यक्त करत असताना आज आपण महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आपण मौन व्रत धारण करणार आहोत। इथे कुणाच्याही निषेधाची घोषणा आपल्याला द्यायची नाहीये, आपल्याला कुणाचा विजय करायचा नाहीये, आपल्याला फक्त ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे या दुर्दैवी घटनेमध्ये जे आमचे शेतकरी मारले गेले त्यांच्या परिजनांना आणि त्यांच्याविषयी सहानुभूती आपल्याला दाखवण्यासाठी आपण मौन व्रत धारण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी या बीड विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्टरित्या काम करणारे आमचे आमदार संदीप भैया क्षीरसागर असतील, शिवसेनेचे एक त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून आज शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आज सकाळी दिलेला कॉल इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी रॅली काढली, कुंडलीची खांडे असतील, माजी आमदार सय्यदजी सलीम असतील, माजी आमदार सुनीलजी धांडे सर असतील, बाळासाहेब भुमरे सर असतील, आमच्या ताई असतील आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेगण इथे उपस्थित आहेत। सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आज याच गोष्टीने आपल्याला थांबायचं नाहीये। ज्या भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यानंतर या देशाचे असणारा संविधान आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे आपल्या सर्वसामान्य माणसाला मिळालेले अधिकार आहेत ते अधिकार पायदळी तुडवत। जय हिंद। आज महाराष्ट्र बंदमध्ये आम आदमी पार्टी सामील झालेली आहे। महाराष्ट्र बंद कारण की उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर येथे केंद्र उत्तर प्रदेशचे न्यायमंत्री त्यांच्या मुलांना जशा प्रकार शेतकऱ्यांचा शांतीपूर्ण मार्च चाललेला असताना त्यांच्यावरती पाठीमागून कार चढवण्याचं काम केलं आणि तो खून केले गेले हा हे निंदनीय कार्य आहे। या गोष्टीचा कितीही जरी निषेध केला तरी तो कमीच असेल आणि आम्हाला सरकारकडून एवढी अपेक्षा आहे त्या लोकांना तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना सक्तच्या सक्त कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्र बंदमध्ये सामील आहे। महाराष्ट्र बंदने महाराष्ट्र सरकारनं जी घोषणा केली आहे महाराष्ट्र बंदसाठी त्याचं आपण स्वागत करतो, परंतु महाराष्ट्र सरकारनं ज्या बंद पुकारला आहे
आम्हाला याच्यावरती थोडी शंका वाटते, कारण तो त्या उत्तर प्रदेशच्या गोष्टीचा तर निषेध झालाच पाहिजे, परंतु महाराष्ट्रामधील जे शेतकरी आज ज्या पद्धतीनं या ओल्या दुष्काळानं परेशान आहेत, फक्त आणि फक्त चिखल तुडवण्याचं काम नेता लोक करत आहेत, चिखल मापण्याचं काम येथील सरकार करत आहे, परंतु त्यांच्या हातावर एकही रुपया देण्याचं काम येथील महाराष्ट्र सरकारनं केलेलं नाही, हा आम्हाला महाराष्ट्र सरकारचा दुजा भाव दिसतो, हा दिसायला नाही पाहिजे. जर लक्ष्मीपूरचे शेतकरी ते दोषी आहेत, तिथली सरकार दोषी आहे, तर यांना देखील जर दोष आपल्यावरचा हटवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने तात्काळ ते तात्काळ येथील महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तो न्याय दिला पाहिजे आणि हा ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर महाराष्ट्राच्या सरकारला देखील मदत केली पाहिजे, तरच हा तुझा भाव सरकारला वरती हटला जाईल, नाहीतर या म्हणीप्रमाणे होईल की दुसऱ्याचं उघडून दाखवायचं आणि आपलं झाकून ठेवायचं, या म्हणीप्रमाणे सरकारवरती ठपका लावण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे. जय हिंद. आणि यासोबतच ग्रामीण बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. NV डायग्नॉस्टिक, एव्हरीथिंग इन डायग्नॉस्टिक, बेस्ट सर्व्हिसेस अँड क्वालिटी प्रोडक्ट. कॉन्टॅक्ट अस ऑन विनोद जी कुमार 9822700773 अँड 9834205411. नीड एनिथिंग इन डायग्नॉस्टिक, देन कॉल अस अँड गेट एव्हरीथिंग यू नीड. अवर ऍड्रेस NV डायग्नॉस्टिक, Plot number 150/B Impress Mill Colony, Quarter number 4 near Pragatishil Mangal Karyalay, Besan Bagh, Nagpur 440004.
इज co-sponsored by Glow Looks Forever, Hair Waving Center, Non-Surgical Hair Replacement, Beauty and Hair Studio. रतन इंडिया पावर प्रोजेक्ट तक कोयला पहुंचाने हेतु बनाए गए रेल मार्ग की वजह से बारिश के मौसम के दौरान रेलवे ट्रैक के आसपास बरसात का पानी जमा हो जाता है जो पटरी के आसपास खेतों में घुस जाता है। साथ ही इस पानी के बहाव की कोई व्यवस्था नहीं रहने के चलते पंगा डांडिया भी खराब हो जाती है। इसकी ओर कई बार ध्यान दिलाए जाने के बावजूद रतन इंडिया प्रशासन द्वारा इसे गंभीरता से नहीं लिया गया, जिसके चलते राज्य के पूर्व कृषि मंत्री तथा भाजपा नेता डॉक्टर अनिल बोंडे के नेतृत्व में किसानों ने रतन इंडिया की ओर वाले कोयला लदी मालगाड़ी को रोककर आंदोलन किया। जब तक पंगडंडी रास्ता का खड़ीकरण नहीं किया जाता तब तक इस ट्रेन को आगे नहीं बढ़ने दिया जाएगा। सोमवार सुबह से सैकड़ों किसानों ने इस रेल मार्ग पर बैठकर अपना आंदोलन शुरू किया और मालगाड़ी के आने के बावजूद भी रेल मार्ग पर डटे रहे। पश्चात रतन इंडिया कंपनी द्वारा पगड़ी रास्ते का खड़ीकरण करने साथ ही नुकसान प्रभावित किसानों को क्षतिपूर्ति मुआवजा देने जाने के बाद इस आंदोलन को पीछे लिया गया। बाइट डॉक्टर अनिल बोंडे, महाराष्ट्र टीवी 24 के लिए राजेंद्र वाटाने, अमरावती। ज्योति इलेक्ट्रॉनिक्स, आइए ज्योति इलेक्ट्रॉनिक्स और पाइए आकर्षक ऑफर। टीवी, फ्रिज, फैन, वॉशिंग मशीन, एसी, होम थिएटर, सोफा, अलमीरा, ड्रेसिंग, डाइनिंग, मिक्सर और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुएं खरीदे और पाए आकर्षक ऑफर। ज्योति इलेक्ट्रॉनिक्स से खरीदारी करने पर मिलेगा 0% फाइनेंस, 35% तक डिस्काउंट, कैशबैक वाउचर्स अप टू 7,500, फ्री गिफ्ट ऑन एवरी परचेस, स्पेशल डिस्काउंट ऑन मोबाइल, 1 EMI रिफंड ऑन सोनी, LG एंड LED टीवी। हमारा पता ज्योति इलेक्ट्रॉनिक्स, बलानी भवन, 10 नंबर पुलिया, कमाल चौक, नागपुर। कॉन्टेक्ट अस ऑन 9822471149।
नहीं होएगा। उसके पिताजी का राजीनामा लेके उसको पार्टी में से बर्तरफ किया जाएगा, जब भी हमारे काश्तकारों को किसानों को न्याय मिलेगा, यही हमारी मांग है। आज के इस आपका जो आंदोलन है, इसके आंदोलन के बारे में हमारे दर्शकों को बताइए। साल भर से दिल्ली के तट पर हरियाणा और गुजरात के कुछ काश्तकार वहाँ शांततापूर्वक मोदी सरकार के विरोध में आंदोलन कर रहे हैं। एक साल भर से वो आंदोलन चल रहा है, शांततापूर्वक चल रहा है। पिछले बार हम महाविकास आघाड़ी के तरफ से शेतकरी को पाटिंबा जाहिर करे थे, लेकिन वो आज तक वो आंदोलन जो है वो रुका नहीं। मोदी सरकार ने शेतकरी के विरोधी में जो तीन काले कायदे करे, वो काले कायदे रद्द करे नहीं। और कुछ अभी 4-8 दिन के पहले लखीमपुर उत्तर प्रदेश में कुछ काश्तकारों की रैली जो चल रही थी, उस पर से बीजेपी वालों ने गाड़ी चलाकर 20-25 शेतकरियों की वहाँ पे कुचल दिए। तो वो कारण को लेके महाराष्ट्र सरकार के महाविकास आघाड़ी को जो वो मालूम हुआ, तब उन्होंने हमारे कार्यकर्ताओं को संदेश दिया कि आप अपने तालुका में जिले में महाविकास आघाड़ी के तरफ से रास्ता रोको करो और अपना इधर मार्केट जो है वो मार्केट एक दिन के लिए बंद रखो। वो पार्टी का आदेश मानकर हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी मिलके यहाँ मंगरूल में शहर में मार्केट बंद करने का और रातारों को बंद करने का आज जो आंदोलन किया, उसमें हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी के सभी पदाधिकारी आज शामिल होके यहाँ पे हम रास्तारों को कर रहे हैं।